महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चिखली में एक जनसभा को संबोधित किया, जिसमें हजारों लोग शामिल हुए। जनसभा होने के बाद उद्धव के कार्यकर्ताओं ने शिंदे गुट के सांसद प्रताप राव यादव के जन्मदिन पर लगे बैनर को फाड़ दिया। रास्ते के साइड में लगे सभी बैनरों को कार्यकर्ताओं ने फाड़ा। उद्धव के कार्यकर्ताओं की इस हरकत की वजह से आने वाले दिनों में इस जिले में शिंदे और ठाकरे गुट आमने सामने आने के आसार दिख रहे हैं, जिससे कि जिले का वातावरण गर्म होने की संभावना है। उद्धव ठाकरे यांची सभा झाली। सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि विराट अशी सभा या चिखलीमध्ये आपल्याला झाल्याची पाहायला मिळाली। सभा संपल्यानंतर मात्र जात असताना अति उत्साही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शिंदे गटाचे जे खासदार आहेत प्रतापराव जाधव यांचे जे बॅनर लावले होते वाढदिवसाचे, ते बॅनर त्या ठिकाणी फाडले आणि काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ केला आणि घोषणा दिल्या। निश्चितपणानं उद्धव ठाकरे यांची सभा ही जिल्ह्यातील शिवसेनेसाठी नवचैतन्य निर्माण करणारी होती खरी, पण या अतिउत्साहीपणामुळे शिंदे गटाच्या खासदाराचे जे बॅनर फाडण्यात आले, त्यामुळे कुठेतरी आता शिंदे गट आणि उद्धव गट हे जिल्ह्यात समोरासमोर येते का आणि येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी राजकीय वातावरण हे आपल्याला जास्त प्रमाणात तापलेलं दिसेल, याचा निश्चित परिणाम या जिल्ह्याच्या राजकारणावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। गणेश सावडकर, MKN साठी बुलढाणा।